नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राजमानी आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये कपाशीची लागवड कधी केली पाहिजे याची माहिती पाहणार आहोत. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की कपाशीची लागवड ही पाऊस पडण्याच्या अगोदर करावी की पाऊस पडल्यानंतर करावी, असा सरळ एक प्रश्न असतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूस लागवडीसाठी जमिनीमध्ये ओलावा असणं अतिशय आवश्यक आहे आणि बऱ्यापैकी खोलवर ओलावा असणं आवश्यक आहे. तेव्हा एक पाऊस झाल्यानंतर, कमीत कमी एक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली पाहिजे, का जेणेकरून जे काही आपण बी टोकलेलं आहे ते सर्वची सर्व उगवून व्यवस्थित येईल. आणि म्हणून शेतकरी मित्रांनो, एक पाऊस झाल्यानंतर साधारणपणे आपण कपाशीची लागवड केली पाहिजे. किंवा जर पाऊस पडायला उशीर झाला तर जमीन ओलावून वापशा कंडिशनला आपण कपाशीची लागवड केली पाहिजे की ज्याच्याकडे बऱ्यापैकी पाणी अवेलेबल असेल तो शेतकरी अशा पद्धतीने कपाशीची लागवड करू शकतो. परंतु सर्वसाधारणपणे मॅक्झिमम शेतकरी एक पाऊस झाल्यानंतर, जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच कपाशीची लागवड करतात आणि तीच योग्य पद्धत आहे. आणि सर्वसाधारणपणे वातावरणामध्ये टेम्परेचर 25 ते 35 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असायला हवं, अशा अवस्थेत कपाशीची लागवड होणं आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.